महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. या आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि भासत साकोली विधानसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून मी आपण आपल्यासमोर उभा आहोत. या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याकरता ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या त्या अजूनही या लोकांनी पूर्ण केलेल्या नाही आणि आलटून पालटून या देशामध्ये काँग्रेस आणि भाजपा अशा प्रकारचं सरकार बनत आहेत आणि ही सरकारे प्रस्थापित लोकांचे मांडलिक आहेत. ह्या प्रस्थापित लोकांनी या देशामध्ये गरिबांना गरीब बनवलं, श्रीमंत श्रीमंत झाले आणि आजही या देशातील खरा कष्टकरी आहे त्याची उपेक्षा झालेली आहे आणि हे पूर्ण करण्याचं काम लोकस्वराज्य पार्टी आपल्या हातात घेऊ इच्छिते आणि पुढल्या काळामध्ये या लोकस्वराज्य पार्टीच्या माध्यमातून या देशातील शेती आणि शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार या सर्वांच्या हातांना काम मिळेल अशी व्यवस्था लोकस्वराज्य पार्टी करणार आहे. आज आपल्या भारतामध्ये देशामध्ये पाहिलं असेल तुम्ही की अर्थसंकल्प ते मांडल्या जातं, त्याच्यामध्ये रेल्वेचाही अर्थसंकल्प होता. रेल्वे काही गावागावामध्ये जात नाही, आमच्या सानगडी शहरामध्ये रेल्वे आली नाही आणि खेड्यापाड्यामध्ये शेती असताना शेतीचा अर्थसंकल्प मात्र या देशातील केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अजूनही तयार केलेला नाही. आम्हाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, कृषी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाला सुजलाम आणि सुफलाम करायचं ठरवलेलं आहे. कारण जो अन्नदाता आहे त्याचीच खऱ्या अर्थाने पिळवणूक होते आणि जिथं अन्न पिकते त्या शेतीला अजूनही पाहिजे तेव्हा त्या प्रमाणात प्रगती केलेली नाही आणि म्हणून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करतो आणि लोकस्वराज्य पार्टीच्या माध्यमातून हे काम पूर्ण करू असं जनतेला आश्वासन देतो. आज या देशामध्ये अशी अवस्था झाली आहे की देशातला कामगार आज अर्थहीन झालेला आहे, भूमिहीन झालेला आहे आणि बेरोजगार झाले आहे. यांच्या हाताला काम देण्याकरता काही लोक आम्हाला विचारतात तुम्ही कशा प्रकारची व्यवस्था करणार. आम्हाला माहित आहे या सरकारांनी, राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी या देशामध्ये प्रायव्हेटायझेशन म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांना काम देण्याचं धोरण आखलेलं आहे आणि हे धोरण लोकसभेचे पार्टी मोडून काढेल आणि या सर्व कारखान्यामध्ये प्रायव्हेटायझेशनच्या व्यवस्थेमध्ये आमच्या बेरोजगारांना काम उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो की या देशामध्ये काँग्रेसचं सरकार जरी आलं तर हे प्रस्थापितचं सरकार होणार आहे. त्यांचे अधीनस्थ असलेले आमदार खासदार हे त्यांचे दिवाणी म्हणून किंवा त्यांचे अंधस्थ काम करणारे लोक असतात आणि वरचा नेता हा ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे हे समाजाला गुणगुणा करतात. अजूनही या देशामध्ये ओबीसी समाज हा 100 मध्ये 52च नव्हे तर 60-65% पर्यंत झाले आहे. परंतु ओबीसी सरकारची जनगणना झालेली नाही. जे इंग्रजांच्या काळामध्ये 1931 जनगणना झाली त्यानंतर इथल्या प्रस्थापित आणि राजकारण उपभोगलेल्या काँग्रेसनी 1931 नंतर जनगणनेचा कालम हा खतम केला आणि त्याऐवजी आमच्या ओबीसी समाजाला अर्थसंकल्पात म्हणा, नोकऱ्यांमध्ये म्हणा किंवा बजेटमध्ये
प्रोव्हिजन करण्यात आली नाही आणि म्हणून लोकस्वराज्य पार्टी ही जनगणनेचा काम हाती घेईल आणि आमचा नारा आहे की या देशामध्ये आमचा बहुजनांचा कुशील खात्यामध्ये आणि तितकंच नव्हे तर मुख्यमंत्री राहील आणि या देशामध्ये शेतकऱ्यांची सरकार राहील. म्हणजे ओबीसी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांची सरकार या प्रकारचं आमचं धोरण राबणार आहे. त्यामुळे कोणालाही या ठिकाणी अडचण मानणार नाही. आज सरकारनं प्रत्येक मनुष्य नेता बोंबलतो की आम्हाला महागाई वाढली. अरे महागाई तर वाढणार आहे, तुम्हीच आहात, तुम्हीच विरोधी नेते आहात आणि तुम्हीच आपल्या सरकारमध्ये आहात. मग सरकारमध्ये असताना जर महागाई वाढते तर विरोधी पक्षाचे लोक काय झोपले आहेत काय? त्यांनी आतापर्यंत तात्पुरती आवाज उठवलं असतं तर या सरकारला जाग आलं असतं आणि या देशातील बहुजन संख्याक लोकांना सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या असत्या. परंतु हे करणार नाही. हे प्रस्थापित सांगितल्याप्रमाणे बलाढ्य लोकांचे सरकार आहे. हे खासदार आमदाराला विकत येतात. तुम्हाला माहीत असेल पेपरमध्ये तुम्ही वाचता की इथले लोक पैसा वाटून होती मिळवतात. आता यांच्याजवळ अमाप पैसा कुठून आला? करोडो रुपये हे लोकांना वाटत असतात आणि त्यांच्या भरोश्यावर निवडून येतात. मग आता तुम्हाला नोट घेऊन होत द्यायचा आहे का? त्यांच्या आश्वासनाला बळी पडायचा आहे का? आणि तितकंच नव्हे, चिवडा आणि दारू पाडणारे लोक या नेत्यांमध्ये तुम्हाला आता पुष्कळ झालेला आहे. तुम्ही आता परिवर्तन करण्याची गरज आहे आणि म्हणून या प्रस्थापित सरकारांना आणि काँग्रेस बीजेपी वाढ्याच्या लोकांना निवडून आणणं बंद करा आणि आता नवीन मार्ग परिवर्तनाचा मार्ग स्वीकारा अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आणि लोकस्वराज्य पार्टीच्या तर्फे मी तुम्हाला ग्वाही देतो या देशामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या उणीव वाटणार नाही. कारण हा देश इतका कंगाल नव्हता. या लोकांनी म्हटलं की इंग्रज गेले की या देशाला आम्ही सुजलाम सुफलाम करू. पण इंग्रज गेल्यानंतर या देशामध्ये जे सरकारं चाललेली आहे हे आलटून पालटून त्याच लोकांची सरकारं आहे. तसं नाण्याच्या दोन बाजू असतात. पण नाणं जर आपण दुकानामध्ये गेलो तर कोणत्याही बाजूने दुकानदारासमोर ठेवलं तर तो नाणा चलनाचा असल्यामुळे सांगतो. अशा या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये, कारण ही साधी लढाई नाही, निवड इलेक्शन नाही, तर हे समाज परिवर्तनाची लढाई आहे. तितकंच नव्हे तर आमच्या गरिबांच्या विरोधात श्रीमंतांच्या विरोधात जे षड्यंत्र चाललेलं आहे त्या षड्यंत्राच्या विरोधातली ही लढाई आहे. आणि म्हणून सर्व समाजांनी आता मात्र सतर्क होण्याची गरज आहे. त्यांना आता मागे राहण्याची गरज नाही. मी 40 वर्षापासून लोकांना जागृत करण्याचं काम करतो. परंतु तुम्हाला असं वाटलं की गोविंदराव ब्राह्मणकर थैली घेतो, स्टँडवर येतो आणि फिरत असतो. मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं की हे सरकार तुमचं भल्याचं कोणतंही काम करणार नाही. कालही नाही गेलो, आजही नाही करणार आणि उद्याही नाही करणार. आणि पुढच्या पिढ्या आमच्या अशाच गारज होणार आहे. आणि तुम्ही कालपर्यंत आमच्या 3 पिढ्या गेल्या. आमच्या आजांचं भवितव्य गेलं, आमच्या बापाचं गेलं, आमचंही गेलं आणि पुढच्या पोरांचं भवितव्य तुम्हाला उज्ज्वल करायचं असेल तर काँग्रेस बीजेपी पासून पंजा आणि फुलापासून तुम्हाला दूर व्हायचं आहे. आणि त्यांच्या विरोधात हा संघर्ष, ज्याला तुम्ही सांगितलं परिवर्तनाचा संघर्ष, उभं करायचं आहे. आणि हे परिवर्तन साधं नसते. तुम्हाला सांगितलं मी की 40 वर्षापासून तुम्ही बघायची भूमिका घेतली. 70 वर्ष झाले या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाले पण बहुजनांना त्याचे अधिकार मिळाले नाही. आजही हे सरकार संविधानाप्रमाणे चालत नाही. याचं कारण काय? त्यांनी लोकांचे अजून बॅकलॉग भरलेले नाही. एसटी एसटी खिसपत पडलेले आहेत. ओ
ओबीसीचा कुठंच ठिकाण लागलेलं नाही. कारण त्यांना माहित आहे ओबीसीची संख्या ही 100 जर 60% असेल 65% असेल तर उद्या यांची सरकार येईल, यांचे मुख्यमंत्री होतील, यांचा पंतप्रधान होईल आणि हे लोक देणारे होतील, मागणारे नाही. कारण तुम्हाला माहित आहे मागण्याचं काम कोण करतो? हा भिकारी करतो. आणि भिकेचे ढोबळं धरणारा माणूस आम्हाला जन्मभर राहायचा आहे काय? भिकेचे हे सोमकर आमच्या समोर मांडणार आहे हे प्रस्थापितांचे सरकार. तुम्हाला उलटून पाडायचं असेल तर आता तुम्हाला डोळस राहावा लागेल, जागा व्हावा लागेल. आणि तितकंच नव्हे तर या परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्हाला सामील व्हावं लागेल. या प्रकारचं मी आवाहन करतो आणि तुम्हाला ग्वाही देतो की यापुढे तुमचं कोणीही आम्ही जर निवडून आलो तर शोषण करणार नाही. कारण शोषण करणाऱ्याच्या विरोधात आमची ही लढाई सविस्तर चालू आहे आणि हे चळवळ कधीही बंद न होणारी चळवळ असल्यामुळे तुम्ही दुखीराम राहणार आणि सुखीराम होऊन सुजलाम संपला सुफला या देशाची संपूर्ण व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आम्ही दुरुस्त करू असे ग्वाही देतो. आणि तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही मला बहुमतानं गॅस शेगडीवर शिक्का मारून बहुमतानं निवडून द्या अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द इथंच बंद करतो. जय शेतकरी, जय संविधान.